आणि अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना चंद्रपूर विधानसभेतून भाजपची उमेदवारी निश्चित झाली आहे। आज चंद्रपूर इथे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमध्ये किशोर जोरगेवार यांचा पक्षप्रवेश होणार आहे। किशोर जोरगेवार यांना भाजपची उमेदवारी आणि पक्षप्रवेश देण्यावरून भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र विरोध दर्शवलेला होता, आपली नाराजी व्यक्त केली होती। मुनगंटीवार यांनी दिल्लीमध्ये जाऊन पक्षश्रेष्ठींसमोर जोरगेवार यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला होता, मात्र जोरगेवार यांच्या प्रति असलेला मुनगंटीवारांचा विरोध शांत करण्यात भाजप श्रेष्ठींना यश मिळाले। दरम्यान सर्वच पक्षांमध्ये गट तट असतात, त्यामुळे आपल्या उमेदवारीला विरोध होणं यात काही विशेष नाही, अशी प्रतिक्रिया किशोर जोरगेवार यांनी एबीपी माझाला दिली आहे। भाऊ, नेमकं काल काय झालं? मोठा सस्पेन्स होता चंद्रपूरच्या उमेदवारीवर आणि काल संध्याकाळी तुम्ही स्वतः घोषणा केली की मला उमेदवारी जाहीर झाली आहे, काय नेमकं झालं या दरम्यान? असं काही नाही की या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक एक जागेला सीटला फार महत्त्व आहे आणि मला वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला वाटलं की ही उमेदवारी जर जोरगेवारांना दिली तर एक आपला इथला विधानसभेतला सदस्य वाढेल, आणि त्या दृष्टिकोनातून गेल्या 2 दिवसापासून ती तशी सूत्र सुरू होती, वरच्या वरिष्ठ पातळी चर्चा होती, परंतु माझ्यापर्यंत ती काही पोहोचली नव्हती। काल मला देवेंद्रजी फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब यांचे फोन आले, दूरध्वनी आले, आणि त्यांनी विचारलं की जोरगेवार तुमची इच्छा आहे का, आम्ही जर उमेदवारी दिली तर आपण घ्याल का? मी जसं 3 वर्षापूर्वीच घोषणा केली होती की मला या पुढच्या काळामध्ये अपक्ष म्हणून राहायचं नाही, एक पक्ष जॉईन करत जनतेची सेवा अधिक गतीनं करता येण्यासाठी पक्षाची आवश्यकता आहे। त्यातल्या त्यात भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि या पक्षामध्ये मी अनेक वर्ष काम केलेलं आहे, त्यामुळे या पक्षाची जर उमेदवारी मला मिळणार असेल मी ते नाकारण्याचा प्रश्नच येत नाही, आणि म्हणून मग ती मी उमेदवारीसाठी होकार दिला। आणि मग मला पुन्हा दुपारी सांगण्यात आलं की आता दुपारीच यादी येणार आहे, परंतु पक्षप्रवेश झाल्यामुळे ते यादीमध्ये नाव घेता येणार नाही। आज पक्षप्रवेशासाठी बोलण्यात आलं होतं, मग भारतीय जनता पार्टीचे नेते सुधीरजी मुनगंटीवार हे काल आशीर्वाद घेण्याकरता लोणीला गेले होते, आमचं दोघांचं बोलणं झालं मुनगंटीवार यांनी माझं, त्यांनी सांगितलं की उद्या आपण 11-11:30 एक पक्षप्रवेशाचा एक पत्रकार परिषद घेऊ। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।